मुंबईच्या एम पश्चिम विभाग कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलंय. चेंबूर टिळक नगर इथल्या स्थानिक नगरसेवक सुशांत सावंत यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. टिळक नगर चेंबूर इथल्या वाचनालयाच्या जागी स्वच्छतागृह बनवण्यासाठी वाचनालय पाडण्याची मागणी नगरसेवकांनी केली, त्यामुळे नगरसेवकाविरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने चालणारं वाचनालय भाजपाच्या नगरसेवकांनी ती जागा खरं तर त्याला बळकवायची होती. त्यासाठी गेली 3 वर्ष तो प्रयत्नशील होता, पण आमचं आधीपासूनचं ते वाचनालय जे पत्र्याच्या रूपात होतं ते बांधून द्यावं म्हणून पालिका अधिकाऱ्यांना सतत वारंवार पत्रव्यवहार चालू होता आणि त्याला जागा बळकवता येत नाही असं लक्षात आल्यावरती आता त्यांनी तिथे त्या जागेवरती शौचालय बांधण्याचा घाट घातला आहे. म्हणजे ही विकृती आहे या नगरसेवकाची.